चलो सेशन टू मध्ये आपलं स्वागत. टॉपिक आहे आपला राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे, कंटिन्यू 60 मिनिट प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे. ठीक आहे, चला जॉईन होऊन जा. ओके, सगळे कार्यकर्ते उद्या लगेच आपण काय करू, सुरुवात करू याला. चलो 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 चला जॉईन हो रे. मग अशी आपण राज्य विधिमंडळाची घेतली होती. ठीक आहे, चला जॉईन ना फटाफट सुरू करू आपण. चलो सुरू करेंगे. ओके चला चला चला. ओके, हा शेड्यूल बघून घ्या आपला आजचा. हे लेक्चर झालेलं आहे राज्य विधिमंडळाचं, त्याची लिंक पाहिजे असेल तर @अभिजित राठोड टेलिग्रामवर आहे किंवा प्रोफाईलवर बघून घेजा. ओके, राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे, 12 वाजता देन 4 वाजता काय सर्वोच्च न्यायालय, त्यानंतर सलग लेक्चर आहे बरं का 4 ते 7. ठीक आहे, नंतर पूर्ण कंटिन्यू. ठीक आहे, चलो 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 सुरू करून घ्या. हे बघा, हे आयकॉनिक सबस्क्रिप्शन आहे, ज्यांना यायचं असेल त्यांनी Abhijit10 हा रेफरल कोड वापरू शकता तुम्ही. ठीक आहे चलो, आणि हा तुमचा पहिला प्रश्न डन डन. चला करा सॉल्व पटापट, फक्त बरोबर वाचा. ठीक आहे, पोल किती मिनिटाचा आहे, फक्त 45 सेकंदाचा पोल आहे आणि 60 मिनिट कंटिन्यू टिकला पाहिजे. ओके, असं कार्यक्रम चालू द्या. चलो डन. यांनी सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी सर्वप्रथम शास्त्रीय पद्धतीचा वापर केला. इथपर्यंत आन्सर हे यायला पाहिजे, शास्त्रीय शब्द आल्याबरोबर VK RV राव संपलं, एकूणच आन्सर निघते. बरोबर आहे, यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी उत्पन्नाची गणना व उत्पन्नाची गणना या दोन्ही पद्धतीचा संयुक्त वापर केला, उत्पादनाची आणि उत्पन्नाची. त्यांच्या पाहणीनुसार भारताचे दरडोई उत्पन्न 1925-29 या दरम्यान 76 तर 31-38 मध्ये 62 रुपये होते. VK RV राव यांना भारतीय लेखा प्रणालीचे जनक म्हणून ओळखतात, तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, केइंशे त्याला काय म्हणतात की हे वर्गमित्र होते बरं का, कोण, VK RV राव. चला ठीक आहे, इथपर्यंत दादाभाई नवरूजी यांनी ड्रेन ऑफ वेल्थ थिअरी जी मांडली का, पहिल्यांदा जो राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला त्याला संविधानिक किंवा त्याला शास्त्रीय आधार नाही आहे, सो त्या दृष्टीनं आपण त्यांना ओके मानत नाही. चलो सेकंड क्वेश्चन. चला आठवते, पहिला प्रश्न हा मागच्या राज्यसभेला ऍज इट इज आला होता, हे काही जुने नवीन प्रश्न आहे बरं का. ठीक आहे,
चलो स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ओके प्राध्यापक पी सी मानोबोलीस यांच्या अध्यक्षतेखाली ऑगस्ट 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली. आंसर बरोबर आहे, तुम्हाला पर्याय आठवते 1948 दिला होता आयोगाने. प्रोफेसर डी आर गाडगीळ, डॉक्टर व्ही के आरवी राव या समितीचे काय होते सदस्य. बरोबर, या समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची निव्वळ उत्पादन ओके ही एकच पद्धत सुचविली, नाही निव्वळ उत्पादन पद्धत आणि निव्वळ उत्पन्न पद्धत ह्या दोन्ही पद्धती सुचवल्या. इथं पण बघितलं ना आपण रे, बघा ना हे बघा उत्पन्नाची गणना आणि हे दोन्ही पण ठीक आहे. उत्पन्न म्हणजे उत्पादन आणि उत्पन्न या दोन्ही पद्धती सुचवल्या. या समितीच्या अहवालानुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 48-49 मध्ये 8,650 कोटी व दरडोई उत्पन्न 246 रुपये निर्धारित करण्यात आले होते. आन्सर बरोबर आहे ओके. असत्य विधाने सांगा फक्त क, पर्याय क्रमांक 2. चलो गॉट इट, पर्याय क्रमांक किती 2. चला समजले इथपर्यंत रे ओके, सगळे फॅक्ट वगैरे लक्षात राहील तुम्हाला ठीक आहे. चला डन ओके ओके, इसको रंदो इसको रंदो. जीडीपी मोजताना तुम्हाला माहित असेल मी जीडीपी मोजताना जीडीपी म्हटल्यानंतर पहिला शब्दच आला पाहिजे तो शब्द म्हणजे काय रे बंधू भगिनींनो, देशांतर्गत. ही पहिली अट आहे त्याची. काय देशांतर्गत ही पहिली अट आहे कशाची, जीडीपीची. बरोबर स्थूल ओके, देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत, देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत, देशाच्या भौगोलिक सीमेबाहेरील समोर वाचण्याची गरजच नाही. क उडालं म्हणजे कार्यक्रम गेला. अ अ फक्त ब बघायचा आता. चला ठीक आहे, अ करेक्टच असेल ना, फक्त ब बघायचं तुम्हाला. हे हा जो कार्यक्रम आहे ना हा पटापट फटाफट बघणे हा 60 मिनिटांमध्ये चालला पाहिजे तुमचा, तर वेळ वाचेल, तर तुम्ही रिझनिंगचे 7 प्रश्न सॉल्व करू शकाल शेवटी. बरोबर, एका सेकंड एकदम डोळे बसले पाहिजे त्याच्यात, किंवा 3 आन्सर येत नाही म्हणजे फक्त ब. देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत असणाऱ्या परकीय व्यक्ती व संस्थांचे उत्पन्न ओके विचारात ओके विचारात काय केले जातात घेतले जातात. आन्सर काय बरोबर आहे, बरोबर आहे म्हणजेच आन्सर अ आणि ब आहे. समजले रे, अ तर लगेच कळलं ना करेक्ट आहे म्हणून, त्यामुळे अ ऑटोमॅटिक बरोबर आलं ठीक आहे. चलो डन, काय प्रॉब्लेम इथपर्यंत तुम्हाला. चलो नेक्स्ट क्वेश्चन, नाही खालील पैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत अर्थव्यवस्थेतील क्षेत्राचे तुलनात्मक महत्व रे प्रकट करते, तुलनात्मक महत्व ती प्रकट करते फक्त प्रोडक्शन मेथड म्हणजे उत्पादन पद्धत. हे उत्पन्न पद्धत कशी काय करणार आहे, उत्पन्न पद्धतीमध्ये आपण काय करतो की वस्तूच्या निर्मितीसाठी जे घटक लागतात त्या घटकांचा जो मोबदला आहे त्यावरून आपण काढतो ना. इथं पुढे क्षेत्राचं तुलनात्मक महत्व आलं, पण यामध्ये तुम्हाला माहित असेल प्रत्येक टप्प्यामध्ये वस्तूची किंमत काय करत केली जाते, ऍड केली जाते कशामध्ये, या उत्पादन पद्धतीमध्ये. म्हणून हे क्षेत्राचं तुलनात्मक महत्व स्पष्ट करते आणि सहसा याद्वारे जीडीपी मला सांगा
जास्त किंवा डबल मोजल्या जाऊ जाण्याची शक्यता असते कार्य बंधू भगिनींनो, याद्वारे जीडीपी डबल किंवा ओके ओके मोजल्या जाण्याची शक्यता असते का? आंसर करेक्ट आहे, ठीक आहे, चलो डन। आणि या पद्धतीनं मोजलेल्या पद्धतीला काय म्हणतात, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड म्हणजे जीव्हीए या नावानं ओळखल्या जाते, ठीक आहे। 15 नंतर आपण ही पद्धत स्वीकारायला काय केली, सुरुवात केलेली आहे, चलो डन। चला चला फटाफट, ऐका ना भाऊ, बटना बरोबर दाबा बरं का, अरे कुणीकडे आन्सर चाललेले आहे, ओके। खालीलपैकी विधानाचा विचार करा, सत्य सांगा, सीएसओ भारताचे उत्पन्न मोजताना उत्पन्न पद्धतीस प्राधान्य देते, उत्पन्न प्लस लक्षात ठेवायचं उत्पादन, विश्वपर्यंत या दोन्हीचा काय देते, प्राधान्य देते। खर्च पद्धत ही उर्वरित जगाचा प्रभाव दर्शवते, कारण याच्यामध्ये विदेशातल्या लोकांनी भारतामध्ये वस्तू जर खरेदी केली असेल तर ऍड, आणि भारतातल्या लोकांनी विदेशात खरेदी केली असेल तर मायनस, त्यामुळे या पद्धतीने मोजलेले उत्पन्न त्रुटी विरहित असते। आंसर बरोबर आहे, केवळ ब पर्याय बरोबर, ओके, केवळ काय, ब पर्याय बरोबर आहे, चलो ठीक आहे, सत्य विधान आहे, निकले आगे, अरे पुढे निघायचं का रे पुरो हो, चलो चलो डन 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 डन, चला सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शविण्यासाठी कोणती रे, उत्पन्न पद्धत वापरतात, कारण सेवांचं मूल्य हे वेगवेगळं असते, बरोबर ना, तर ते मोजणं थोडं अवघड असते, त्यामुळे इथं इन्कम मेथड सहसा काय केलं जाते, वापरल्या जाते, कशामध्ये, सेवा क्षेत्राचं म्हणजे जीडीपी मोजत असताना, थोडे प्रश्न बघा बरं का, खतरनाक कार्यक्रम आहे हा, फक्त बरोबर वाचा इथे आन्सर, जेव्हा बाजार किमतीला मोजलेल्या ओके जीडीपी मधून टॅक्स वजा केले जाते आणि उत्पादन सबसिडी मिळवावी लागते, तेव्हा त्याला त्या वस्तूची मूळ किंमत म्हणतात बरं का, कुठली मूळ किंमत होती, ती मूळ किंमत, विश्लेषण एकपर्यंत म्हणा, पर्याय क्रमांक एक, आणि मूळ किमतीमध्ये टॅक्स ऍड केलं, सबसिडी ऍड मायनस केली तर ती मार्केट प्राइस होऊन जाते। एक प्रश्न आहे समोर, माइंड मॅप एक वेळा सगळ्यांनी कलेक्ट करून घ्या फटाफट, तुम्हाला हे जे या ज्या गोष्टी आहे ना या छोट्या छोट्या या फटाफट फटाफट याच्यामधनं काय होऊन जाईल, तुम्हाला रिवाइज होऊन जाईल, बरोबर, इथपर्यंत जेवढे फक्त कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी लागते तेवढे चॅप्टर आहे, बाकी याच्यामध्ये कोणते चॅप्टर समाविष्ट नाही,
राज्यसेवाल्या पुरांनी हे घेऊ नये, फक्त कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या पुरांनी याचा काय करावा, आधार घ्यावा किंवा याचा वापर करावा. चला चलो बघा, जीडीपी बाजार किमतीला मोजायचे असल्यास मी तुम्हाला बघा तेव्हा सांगितलं होतं, जशी वस्तू बाजारामध्ये आली कर याच्यामध्ये काय होईल प्लस, ओके अनुदाने याच्यामधन काय होईल ओके मायनस, बोललो होतो कीवर्ड तिथं, जशी बाजारामध्ये वस्तू आली ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये असतातच, एक मायनस आणि एक प्लस. मूळ किमतीला मोजलेल्या जीडीपीतून उत्पादन सबसिडी वजा बघा आउट आणि उत्पादन कर मिळवावे लागते, आंसर बरोबर आहे. घटक किमतीला मोजलेल्या जीडीपीतून सर्व सबसिडी वजा करून सर्व कर मिळवावे लागतात, आंसर बरोबर आहे अ आणि ब करेक्ट. समजलं याचं उत्तर माहिती का, याचं उत्तर हे घटक किंमत का नाही आलं, कारण इथं प्रोडक्ट सबसिडी आहे, उत्पादन सबसिडी आहे. इथं फक्त सबसिडी शब्द आला असता तर याचं उत्तर नंबर दोन आलं असतं बरं का, हे मी विसरलो मागे सांगायचं तुम्हाला. ठीक आहे चलो डन. नेक्स्ट बघा, हे समजलं अ आणि ब दोन्ही करेक्ट, बस एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्हाला इथपर्यंत ओके. कॉन्स्टंट प्राइस, करंट प्राइस एक्सेट्रा एक्सेट्रा. चलो डन. चलो, जेव्हा जीडीपी हा घटक किमतीला काय केला जातो ओके मोजला जातो, घटक किंमत म्हणजे याच्यामध्ये काय असेल रे, अनुदाने काय इन असेल आणि टॅक्स काय असेल आउट असेल, बरोबर रे. अनुदाने इन असेल टॅक्स आउट असेल ना, घटक किंमत म्हणजे किंवा मूळ किंमत म्हणजे. अरे हे पहिल्यांदा प्रश्न ऑप्शन वाचायच्या आधी पहिल्यांदा कसोट्या टाकायला लागेल ना तुम्हाला इथं, की याच्यामध्ये अनुदाने कारण घटक किंमत आहे बाजार किमतीमध्ये बरोबर याच्या विरोधात असेल, घटक किमतीला काय अनुदाने समाविष्ट आणि टॅक्स आउट कारण ती मार्केटमधून किंमत वस्तू. बाजार किमतीला मोजलेल्या जीडीपी किमतीमधून सर्व अप्रत्यक्ष कर वजा बरोबर आणि सबसिडी इन म्हणजे आन्सर करेक्ट आहे. मूळ किमतीला मोजल्या जीडीपीतून उत्पादन कर वजा बघा कर वजा सबसिडी ऍड म्हणजे आन्सर बरोबर आहे. बाजार किमतीला मोजलीमधून सबसिडी वजा म्हणजे आन्सर इथंच रॉंग ठरलं. मूळ किमतीला मोजलीमधून सर्व अप्रत्यक्ष कर व सबसिडी मिळवतात, सबसिडी मिळवतात पण अप्रत्यक्ष कर मायनस करतात ना, त्यामुळे हे पण रॉंग ओके अ आणि ब पर्याय क्रमांक एक. समजलं रे, कळलं का? हा, 8 ऑक्टोबरला तुम्ही परीक्षेला चालले हे डोळ्यासमोर ठेवून मी एक्सप्लेन करत आहोत, तुम्हाला शिकून राहिलो असं नाही. 8 ऑक्टोबर आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी हा कार्यक्रम आहे, याची तुम्ही सर्वांनी नोंद घ्यावी. ठीक आहे चलो,
खालील विधाने वाचा, योग्य विधाने सांगा. चलो, चालू किमतीला मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाला नॉमिनल जीडीपी किंवा नॉमिनल जीडीपी असे म्हणतात. दोन्ही पण आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. करंट प्राइसला, करंट प्राइस म्हणजे रे इन्फ्लेशन ऍड, टॅक्स ऍड, सबसिडी मायनस. इन्फ्लेशन ऍड, टॅक्स ऍड, सबसिडी मायनस. नॉमिनल जीडीपी म्हणताना आधारभूत वर्ष विचारात घेत नाही, आधारभूत वर्ष विचारात घ्यावा लागतो कारण त्याच्यामध्ये इन्फ्लेशन ऍड असते. स्थिर किमतीला मोजलेला याच्यामध्ये इन्फ्लेशन ऍड नसते. राष्ट्रीय उत्पन्नाला रिअल किंवा रिअल जीडीपी म्हणतात, रिअल असते. ओके, आन्सर करेक्ट. रिअल जीडीपी म्हणताना आधारभूत वर्ष सांगणे काय असते, अनिवार्य असते. आन्सर करेक्ट, दोन्हीला अनिवार्य असते बरं का. त्यामुळे अ क आणि ड काय कुठे गेला, अ क आणि ड इज अ करेक्ट. पर्याय क्रमांक किती, तीन. समजले रे. चालू किमतीला नॉमिनल जीडीपी, ओके, स्थिर किमतीला रिअल जीडीपी, दोघाला भागलं की जीडीपी डिफ्लेटर निघते. जीडीपी काय निघते, डिफ्लेटर निघते. चलो ठीक आहे इथपर्यंत. चलो ताई विचारात घेतात, इथं नाही लिहिलेलं आहे त्या दृष्टीनं. जीडीपी डिफ्लेटर मीच आन्सर सांगितलं त्याला. ठीक आहे, जाऊ पुढे. चलो डन. बरोबर वाचा. जानेवारी 2010 मध्ये अभिजित सेनगुप्ता समितीच्या शिफारशीवरून 4-5 हे आधारभूत वर्ष स्वीकारण्यात आलेले होते. आन्सर बरोबर आहे रे. जानेवारी 15 मध्ये एलके झानई, के सुंदरम यांच्या शिफारशीवरून 11-12 हे आधारभूत वर्ष स्वीकारण्यात आले. ओके, केवळ अ बरोबर. पर्याय क्रमांक एक ठीक पर्यंत. आणि 1984 मध्ये जे आर्थिक वर्षामध्ये बदल करावा लागत होता ना, तेव्हा एलके झा समिती त्यासाठी होती 1984 साठी. ओके, 15 मध्ये कुठली, के सुंदरम काय होती, समिती. ठीक आहे, चला प्रॅक्टिस होऊन राहिली ना, फटाफट तुमची प्रॅक्टिस होऊन राहिली ना बरोबर. चलो यस, एखादी नवनिर्वाचित कार्यकर्ता असेल त्याला प्रॅक्टिस करू नका बरं का, त्यांना पुढचा अटेम द्या. कळलं, कळलं का, हे 8 ऑक्टोबर साठी चालू आहे सगळा रणगाडा. चलो 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 हा प्रश्न युपीएससी मेन्सला आला होता मागच्या वर्षी 2021 मध्ये. घाई खूप करता बरं तुम्ही वाचन करायला, बऱ्यापैकी घाई करता. जानेवारी 2015 पासून राष्ट्रीय उत्पन्न मोजणीच्या नवीन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. ओके, या नवीन पद्धतीनुसार मला सांगा, ऐका ना, घटक किमतीला की बाजार किमतीला मोजतात रे, आजा बाजार किमतीला मोजतात ना रे पोर हो, म्हणजे 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 कळलं का इथपर्यंत. ठीक आहे, क क इथे आहे, ब बघू फक्त. आधार पुरुष 4-5 ऐवजी 11-12 स्वीकारण्यात आले. पर्याय क्रमांक 2 इज करेक्ट झालं. विषय कळले इथपर्यंत. चला पोल खूप लवकर द्या ताई, पोल लवकर म्हणजे हा शिकवण्याचा कार्यक्रम नाही. मी जेव्हा प्रॅक्टिस क्वेश्चन घेतो रात्रो 10 बजे, तुम्हाला आठवत असेल मी 60 सेकंदाचा देतो बरोबर ना. इथं तुम्ही सरळ सरळ बघा ना, ए पोरो ऐका रे, ए बंधू भगिनींनो ऐका रे, आता मी तुम्हाला गणित शिकवणार आहोत, गणित तुम्हाला मी गणित शिकवणार आहोत, गणित. चला सांगा, तुम्हाला प्रश्न वाचायचे आहे 100, ठीक आहे, सोडवायचे आहे 85. ओके, मिनिट आहे तुमच्याकडे 60 मिनिट.
60 मिनिटांपैकी 5 मिनिटं हॉलमध्ये कोण आलं, कोण आला, कोण नाही आला, कोण गेला, शाम्या गोम्या तिम्या, त्याच्यात 5 मिनिटं जाते. मास्तर आला की मास्तरी आली, ओके मग काय करून आला, सही मारली की नाही मारली, त्याच्यावर गेले 5 मिनिटं, पेन पेन्सिल हातेच, बरोबर इथपर्यंत. आता कट ऑफ तर तुम्हाला माहिती किती लागणार आहे, अरे घरूनच ठरवून जायचं. किती बी परग्रहावरचा पेपर आला तरी 55 खाली कट ऑफ येत नाही, हे तुम्हाला माहिती आहे, मलाही माहित आहे. मग आता मला सांगा, जरा सांगा बरं, 85 क्वेश्चन वाचायला आणि 55 मिनिटं, जरा सांगा रे एकाला किती सेकंद आले, सांगा लवकर रे पोरो, एकाला किती आहे लवकर लावा गोळा बिरीज. 60 मिनिटं घ्या, चला घ्या 60 मिनिटं, 85 प्रश्न, 85 खाली तर शक्य नाही आहे, वाचन तर करायला लागेल ना तेवढे. सोडू मग किती किती एकाला एकाला किती सेकंद येते, किती तरी पुरो. अरे इथंच गणित कार्यक्रम आहे यार, काय रे पुरो, किती येते बरोबर. 85 प्रश्न रीड करायचे आहे, 60 मिनिटं तुमच्याकडे आहे, किती सेकंद येईल, ऑलमोस्ट 40 ते 45, 43, 44 दरम्यान येते, ठीक आहे. हा तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला नंबर एक रीड, ओके, नंबर दोन गोळे, नंबर तीन त्याच्यामध्ये प्रॉपर गोळे, हे करणं गरजेचं आहे. समजलं का इथपर्यंत. हाच तर कार्यक्रम आहे कंबाईनचा खतरों के खिलाडी, हाच का कंबाईनचा हाच कार्यक्रम आहे. हा पेपर 120 मिनिटाचा केला, कमीत कमी याचा कट ऑफ 90 येतो, 90, 100 पैकी 90, फक्त 120 मिनिटं खरा मला कंबाईन, 120 कशाला, 90 मिनिटाचा जरी करून टाकलं ना तरी कार्यक्रमाचा. त्यामुळे म्हणून मी पोल कमी करून घेतला, 45 मिनिटाचा करून घेतला. अरे कळलं का इथपर्यंत, अरे कळलं, अरे का, हा चलो चालला कार्यक्रम. त्यामुळे ते एक तासाची जी मेंटॅलिटी आहे ना, ते पहिल्या 5 मिनिटात आणि शेवटल्या 5 मिनिटात तसाच माइंड फ्रेश असला पाहिजे, तर ते होऊन जाईल कार्यक्रम. चला इथपर्यंत ठीक आहे, चलो डन डन. आता मोटिवेशनलचे एखादी भाषण ऐकून टाका, 60 मिनिटात पेपर कसा सॉल्व्ह करावा, केव्हा केव्हा पाणी प्यावं, 2 बॉटला कुठल्या न्याव्या, थंड्या गरम, ओके ज्यूस मधा काय वगैरे कसं, ते कार्यक्रम सुरू होईल आता. म्हणून म्हटलं त्याच्या आधी आपण लेक्चर घेऊन टाकावं, हा नाही काय, थंड गरम पाण्याच्या आधी, थंड आणि गरम पाणी, चलो ठीक आहे. फक्त आदल्या दिवशी योगा करायचा बरं का, आदल्या दिवशी योगा केल्याने 2 मार्क जास्त मिळतात, चला पण 2 वर्ष नापास होते. दोन हजार पंधराच्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या नवीन पद्धतीने आकड्यांच्या संकलन पद्धतीत कोणत्या सुधारणा केल्या, ठीक आहे, सिंपल प्रश्न आहे. उद्योग संदर्भातील आकडे आरबीआयच्या आकडेवरून घेण्यात येत होते, आता मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर त्यांचं पोर्टल आहे 21, त्यावरून घेण्यात येते, ठीक आहे, MCA 21 मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर यावरून घेण्यात येते. अप्रत्यक्ष कराच्या संकलनासाठी विक्री कर व सेवा करांच्या डाटाबेसचा वापरायला सुरुवात झाली, आन्सर बरोबर आहे. वित्तीय व्यवहाराची माहिती आरबीआय सोबत आता सेबी इरडा पिरडा शेअर बाजार दलाल यांच्याकडनं घेतली जाते, आन्सर बरोबर आहे. ब आणि क इज अ करेक्ट, चलो ठीक आहे. पर्यंत आरबीआय कडनं घेत होती आधी, आता कडनं मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर यांच्याकडनं घेण्यात येते, ठीक आहे.
राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची नवीन पद्धत स्वीकारल्यामुळे कोणते परिणाम दिसून आले? अचूक आकडे गोळा होत आहे, जीडीपी सुधारला, उत्पादन करागताची त्रुटी काय झाली, दूर झाली. ओके, जीडीपी सुधारला किंवा जीडीपी वाढला असा जरी पर्याय आला तरी काय असेल तर बंधू भगिनींनो ते करेक्ट असेल. ठीक आहे, भारतामध्ये जुलै ते जून हे आर्थिक वर्ष वापरले जाते की एप्रिल ते मार्च रे. जीडीपी मुळे गुणात्मक आकलन होते की जीडीपी मुळे संख्यात्मक आकलन होते. आणि सध्या जीडीपी, आयआयपी आणि डब्ल्यूपीआय या तिन्ही निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2000 किती आहे? 11-12. आन्सर करेक्ट आहे. असत्य विचारलं अ आणि ब किती, पर्याय क्रमांक किती? 4. ओके, 4. ठीक आहे. आणि आरबीआय च सध्याच आता हे जुलै ते जून हे काय आर्थिक वर्ष आहे. ठीक आहे, चला डन. मला किती होता सांगा, किती होता, किती 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 होता मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये, म्हणजे मला बघता येईल नंतर. थांबायचं कुठे, किती होता हा सांगा, किती होता? -7.3%. ओके, ठीक आहे, 7.3. केव्हाही प्रश्न येऊन धडकू शकतो तुम्हाला हा. ओके, चलो चलो डन. केंद्रीय सांख्यिकी संघटनेनुसार तृतीय क्षेत्र सेवा क्षेत्राच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा काय होतो समावेश होतो? हॉटेल, टुरिझम, रेस्टॉरंट, वित्त पुरवठा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, लोक प्रशासन, आठवत रे, याचा समावेश हा चतुर्थ मध्ये होतो. माहिती व्यवस्थापन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र आणि तंत्रज्ञान, त्यामुळे आन्सर अ ब आणि क. मी पोल बघितला नाही तुम्ही किती पॉईंट दिलं, तर अ ब आणि एका सेकंदात आन्सर निघते आज, एका सेकंदात. काय रे, काही पण होईल पण सेवा क्षेत्र सर्वाधिक असेल, काही पण होईल पण सेवा क्षेत्र सर्वाधिक असेल ना जीडीपी मधील वाटा. पण तरी जर कार्यक्रम चुकत आहे तर विचार करा आता काय, तर 8 ऑक्टोबरला परीक्षा आहे, ऑल द बेस्ट. ठीक आहे, कळलं का रे,
एकाच झटक्यात आंसर निघते कारण पर्याय एकच आहे इथं. ओके चलो बघा आता स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढताना वापरलेल्या सूत्रात जीएनपी ओके जीएनपी फटाफट याच्यामध्ये बघा काय करायचं भारतातील विदेशी आउट विदेशातील भारतीय इन बरोबर ना जीडीपी मध्ये प्लस शब्द आहे म्हणजे इन हा विदेशातील भारतीय असेल मायनस म्हणजे हा भारतातील विदेशी असेल. अरे जीडीपी मध्ये ओके प्लस कोण करायचा ओके विदेशातील भारतीय आणि मायनस कोण करायचा भारतातील विदेशी असा फॉर्म्युला येईल ना तो म्हणजे बरोबर तुमचा काय सापडेल जीएनपी. कळलं इथपर्यंत? ए म्हणजे परकीयांनी त्याच्या देशात पाठवलेले उत्पन्न. परकीयांनी त्याच्या देशात नाही आपल्या आपले ए म्हणजे आपल्या लोकांनी पाठवलेलं त्यामुळे उडाला. ए म्हणजे परदेशात राहणाऱ्या स्वकीयांनी पाठवलेले उत्पन्न. आन्सर बरोबर वाटते हे पण पुढे वाचून घेऊ. बी म्हणजे परकीयांनी देशातून त्यांच्या माशात पाठवलेले उत्पन्न बरोबर आहे. ए म्हणजे निवड राष्ट्रीय उत्पादन संबंधच नाही. ए म्हणजे संबंधच नाही. पर्याय क्रमांक किती? 2. ठीक आहे काहीच नव्हतं बरं का पोलीस भरतीचा प्रश्न होता हा फक्त डोकं लावायचं होतं थोडं तुम्हाला फक्त इथं. चलो ठीक आहे आवाज नाही काय ठेवा. जेव्हा जीडीपी हा जीएनपी पेक्षा जास्त असतो तेव्हा परकीयांच्या उत्पन्नापेक्षा स्वकीयांचे उत्पन्न जास्त असते. नाही परकीयांचे उत्पन्न काय असते जास्त स्वकीयांचे कमी असते उलट आहे. जीडीपी व जीएनपी एकत्रित मोजल्यामुळे ओके अर्थव्यवस्थेच्या बहिर्गत शक्तीचे आकलन होते. आन्सर करेक्ट आहे. जेव्हा जीडीपी हा जीएनपी पेक्षा जास्त असतो याच्या उलट बघा तेव्हा काही उत्पन्नाचे परदेशात ओके वहन होते. परदेशातून वहन वहन म्हणजे येणे नाही आउट ऑफ ओके जीडीपी जेव्हा जास्त असतो याचा अर्थ बाहेर गेलेला आहे. ठीक आहे त्यामुळे फक्त ब विधाने काय योग्य आहे बाकी दोन्ही रॉंग पहिलं आणि तिसरं.
चलो ही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत अर्थव्यवस्थेचं योग्य चित्र दर्शवते. नेट नॅशनल इन्कम पर कॅपिटल हे निव्वळ राष्ट्रीय दरडोई उत्पन्न एनएनपी ला लोकसंख्येनं भागायचं. ओके हा आंसर निघून जाते. एनएनपी ला कशाने भागायचं? लोकसंख्येने भागायचं. आंसर निघून जाते. ठीक आहे. नेट नॅशनल पर कॅपिटल इन्कम का बरं? कारण घसारा पण माइनस आहे, बरोबर नाही का? आणि निव्वळ उत्पन्न दर्शवून राहिलं ते जे वरचं कोणतं दर्शवत नाही. ठीक आहे. त्याद्वारे यामध्ये घसारा मायनस होत नाही, त्यामुळे ए रॉंग नाही. जीडीपी तर शक्यच नाही आहे. समजलं असेल तर थांब करा, म्हणजे मला पुढे जाता येईल. ओके. कंटिन्यू 60 मिनिट तुमची एनर्जी कॉन्स्टंट असली पाहिजे बरं का पेपरमध्ये, तर तो कार्यक्रम पद्धतशीर सॉल्व्ह होईल तुमचा. डिस्पोजेबल इन्कम म्हणतात त्याला, डिस्पोजेबल इन्कम. डिस्पोजेबल इन्कमचा अर्थ असा होतो की ज्या वैयक्तिक उत्पन्न मिळत असते तिथं सगळं बचत होत असेल किंवा करामध्ये जात असेल तर त्याला व्यक्षम उत्पन्न असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3, वैयक्तिक उत्पन्न. ओके. बचत आणि वैयक्तिक काय कर मायनस पाहिजे त्याच्यात. असत्य विधाने निवडा म्हणते. बेरोजगारी भत्ता, वृद्धांसाठी पेन्शन, स्कॉलरशिप इत्यादींचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केल्या जात नाही. बरोबर आहे. यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केल्या जात नाही. भविष्य निर्वाह निधींचा समावेश वैयक्तिक उत्पन्नामध्ये होत नाही. आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. असत्य. ओके. ओनली ब. पर्याय क्रमांक 2. एक मिनिट, एक मिनिट. पर्याय क्रमांक 1, 1, 1, 2, 1. चलो डंडे. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या सगळ्या बाबी काउंट केल्या जात नाही. पर्याय चुकून त्याचा ग्रीन जीडीपी संदर्भात पुढील पैकी योग्य विधाने निवडा. 1970च्या दशकात जागतिक संस्थांनी अनेक विकास निर्देशांकापैकी ग्रीन जीडीपी हे निर्देशक विकसित केले. ओके. आन्सर बरोबर आहे. पण 70चा दशक नाही आहे, 1990च्या नंतरचा दशक आहे तो. ओके.
त्यानंतर शाश्वत विकास हे तत्व अवलंबल्यास स्त्रोत व पर्यावरण विचारात घ्यावे लागते व त्यासाठी ग्रीन जीडीपी मोजावा ओके लागतो. आंसर बरोबर आहे, एकदम करेक्ट. शाश्वत विकासाचा हा काय पॅरामीटर आहे बरं का, ग्रीन जीडीपी. ज्या प्रकारे ग्रोथचा पॅरामीटर कोण आहे रे, ग्रोथचा पॅरामीटर जीडीपी, जीएनपी, एनएनपी. डेव्हलपमेंटचा पॅरामीटर कोण आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. त्या प्रकारे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा पॅरामीटर कोण आहे, ग्रीन जीडीपी. ओके, रशियाने की चायनाने रे, चायना सर्वप्रथम ना, त्यामुळे फक्त ब विधान काय योग्य, अ आणि क दोन्ही काय रॉंग. जीडीपी चालू बाजार किमती ऐवजी स्थिर बाजार किमतीला मोजल्यामुळे आपण चलनवाढ ही त्रुटी काढू शकतो. आंसर बरोबर आहे रे, स्थिर बाजार किमती ऐवजी, कारण याच्यामध्ये इन्फ्लेशन ऍड असते, कर ऍड असते, यामध्ये इन्फ्लेशन कर नसते, मूळ किंमतच याच्यामध्ये मोजल्या, त्यामुळे त्रुटी काढू शकतो आपण. जीडीपी पेक्षा जीएनपी मोजल्यामुळे घसारा ही त्रुटी ओके काढता येते. जीडीपी पेक्षा जीएनपी नाही, नाही काय, एनएनपी न मोजल्यामुळे. एनएनपी पाहिजे, काय पाहिजे, एनएनपी, एनएनपी बरोबर ना. ब पर्यायाकडे लागणार आहे बंधू भगिनींनो, ठीक आहे. जीएनपी पेक्षा एनएनपी मोजल्यामुळे स्वकीयांनी कमावलेले की परकीयांनी कमावलेली ही त्रुटी दूर ओके करता येते. जीएनपी पेक्षा एनएनपी नाही, इथं काय पाहिजे रे, जीएनपी मोजल्यामुळे. हे तर रॉंगच आहे, समजलं असेल तर थम करा मला, नसेल समजलं कन्फ्युज इमोजी वापरा. बरोबर, ओके, चलो डन. ओके चलो चलो, जे कन्फ्युज इमोजी वाली आहे त्यांनी 8 ऑक्टोबरला जायचं की नाही जायचं याचा विचार करा बरं एक वेळा, ठीक आहे. कारण ही जी आहे ही इकॉनॉमीचं पहिलं चॅप्टर आहे, पहिलं चॅप्टर आहे, जशा तसा प्रश्न आहे हा, बरोबर आहे. आणि हे आपण काय घेत आहोत, रिव्हिजन घेत आहोत, आपण शिकत नाही आहोत. चला, जीडीपी हा ठोबळ निर्देशांक असून एनएनपी दरडोई उत्पन्न हा तुलनेने उच्च निर्देशांक मानण्यात येतो, बरोबर रे. आता हाच प्रश्न, हेच वाक्य, म्हणजे आता 2 मिनिटं आधीचा प्रश्न होता, आठवते काय, की अर्थव्यवस्थेचे योग्य आकलन कशावरून होते म्हणून. शाबास शाबास शाबास, त्यामुळे अ आणि ड इज अ करेक्ट, ठीक आहे. हेच रिक्वायरमेंट आहे बरं का, 2021 आणि 20 आणि 21 मध्ये याच आधारावर, याच म्हणजे त्याला काय म्हणतात की मोडन प्रश्न आहे बरं का, सेम मोडन प्रश्न आहे. ओके,
ग्रीन जीडीपी जीडीपी मध्ये कोणत्या गोष्टी मायनस करायच्या, ओके, या हरितगृह देशांतर्गत उत्पादन मोजण्याच्या सूत्रातील आर चा अर्थ विचारलाय, ओके, आर चा अर्थ होतो हा आर आहे आणि हा ए आहे, ठीक आहे, हा आर आहे आणि हा ए आहे, हे लक्षात ठेवून घ्या, कमी पडेल, पहिला आर आहे दुसरा ए आहे, ओके, शाबास, चला पुढे. भारताला ग्रीन जीडीपी मोजता येईल, ओके, याचा शोध घेण्यासाठी जयराम रमेश यांच्या अध्यक्षतेखाली 4 ऑगस्ट 2011 रोजी एक तज्ञ गट नेमण्यात आला. जयराम रमेश नाही, ओके, पार्थ दास गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली या गटाने जीडीपी मोजण्याची नवीन सूत्रे सुचवली. या संकल्पनेत नैसर्गिक स्रोत, मानवी भांडवल आणि पायाभूत संपत्ती यांचे मूल्य विचारात घेण्याची काय केली, शिफारस केली. आंसर, ओके, बरोबर, सत्यविधाने फक्त ब, पर्याय क्रमांक 2. चलो ठीक आहे, पण डेट दिली आहे ना, हा 4 ऑगस्ट 2011 पार्थ दास गुप्ता कमिटी. चिन्ह पण आता सोडल्यावर का ग्रीन जीडीपी, अरे एक प्रश्न विचारू का, जेव्हा तुम्ही ग्रीन जीडीपी न इकॉनॉमीची मोजणी कराल तर जीडीपी पेक्षा इकॉनॉमी कमी भरेल की जास्त, कमी भरेल की जास्त, ओके, कमी भरेल, हे लक्षात ठेवायचं बरं का, ठीक आहे, चलो चलो डन, ओके, कमी जास्त, चलो इसको हटाओ, सध्यावर 2 सेकंदात उत्तर द्या, ई सेकंदामध्ये 2 सेकंदात, 2 सेकंदात द्या, यस, खूप झाले, 2 मिनिटं, चलो ठीक आहे, डन. अजूनपर्यंत प्रश्न आला नाही बरं का, हा अजूनपर्यंत विलीनीकरणाचा, बरोबर ना, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालया संबंधी योग्य विधाने निवडा. 23 मे 2020 रोजी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयामध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय विलीन करून राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय ही संस्था स्थापनेला मंजुरी मिळाली. सगळं बरोबर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त 23 मे 2019 आहे, 23 मे 2019 बाकी बरोबर आहे बरं का. एनएसओचे नेतृत्व सांख्यिकी कार्यालय अंमलबजावणी मंत्रालयाचे कोण करतात, सचिव करतात. आंसर बरोबर, योग्य विधाने फक्त ब, ठीक आहे, 23 मे, ओके, 2019 दोघांचं काय विलीनीकरण, हे डेट लक्षात ठेवायची, ठीक आहे, हा चलो, ओके, मे आहे, मे मार्च नाही. फास्ट सॉल्व्ह करा, 40 पर्यंत गेलो पाहिजे आपण, है ना, का फक्त 4 मिनिटं आपल्याकडे फक्त आता. व्यापार चक्र केव्हाही सुरू, हा मंदीपासून होईल ना रे, कशापासून होईल, मंदीपासून होईल ना, बरोबर नाही का, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर, मंदी, पुनरुत्थान, तेजी, पुन्हा घसरण, है ना का, चलो इथून सुरू होतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 व्यापार चक्र.
ओके चलो यस 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 आता याच्या नंतरचं नेक्स्ट लेक्चर किती वाजता होईल? 4 वाजता होईल. आणि टॉपिक कुठला आपला? टॉपिक बघून घेऊ आपण इकडं. टॉपिक आपला कोणता आहे? किधर गया टाइम टेबल आपला? सुप्रीम कोर्ट. यस सुप्रीम कोर्ट आहे. ठीक आहे चलो डन. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. 17-18 पासून भारताचा जीडीपी वृद्धीदर सातत्याने कमी होत आहे, बरोबर रे? 19-20 भारताचा जीडीपी वृद्धीदर हा ऋणात्मक होता. 19-20 नाही रे बरोबर, 2000 किती? 20-21 -7.3. 20-21 चा कृषी क्षेत्र सेवा वृद्धीदर धनात्मक. ओके कृषी नाही, सेवा नाही, कृषीचा होता धनात्मक तर उद्योगाचा ओके ऋणात्मक होता. उद्योग आणि सेवा फक्त ओनली कृषीत आपलं काय होतं? एकदम टकाटक कार्यक्रम होता. त्यामुळे काय विचारलं? योग्य फक्त अ ओनली अ इज अ करेक्ट. ठीक आहे चला काय असेल राष्ट्रीय उत्पन्न. आजच मेगा लेक्चर आहे बर का. 1-2 लेक्चर संपलेले आपले. ओके तिसरं लेक्चर कितीला असेल? 4 ला. चला घ्या 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 घ्या. ओके 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 चलो. शक्यता वर्तवण्यात आली होती ओके 21-22 सा 9.2% पण अचीव झाला किती? 8.7. सगळे डाटा आपला जो नवीन माइंड मॅप आहे ना त्या नवीन माइंड मॅप मध्ये दिलेले आहे. हे सगळे एक वेळा त्या माइंड मॅपला काय करून घ्या, वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी काय होईल त्याचा फायदा होईल किंवा लाभ होईल. चलो ठीक आहे चला करा सॉल्व पटापट. हे सगळे आलेले प्रश्न आहेत, सगळे आलेले प्रश्न हे आणि काही जुने काही नवीन प्रश्न घेऊन आलो मी. हे पण सराव प्रश्न आहे पूर्ण. ही ठीक आहे चलो. अ बरोबर ब बरोबर के शेप समावेशी वाढ नसते कारण काही क्षेत्राचा विकास होतो काही क्षेत्र डाऊन असते. कोण असते रे समावेशी वाढ? मला सांगा लवकर. समावेशी वाढ कोणतं शेप दर्शवते? समावेशी वाढ कोणतं शेप दर्शवते? कोणतं? व्ही शेप दर्शवते. कुठला? व्ही. चलो ठीक आहे चलो. किती बजे मिलेंगे? 4 बजे मिलेंगे. ठीक आहे सर्वोच्च न्यायालया सोबत फायदा होत आहे रे. अरे हुंड आलं ना एकदम फटाफट फटाफट. चलो चलो ठीक आहे पर्यंत चला. ओके 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 ओके. किती बजे मिलेंगे? 4 बजे सब लोग मिलेंगे. चला सगळ्यांना लिंक शेअर करा. @ अभिजात टेलिग्राम जॉईन करून घ्या. ठीक आहे ओके 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 चला. सगळे लेक्चर आजच, हे पूर्ण लेक्चर आजच, आजच कार्यक्रम असेल हा पूर्ण. ठीक आहे चलो.